मुंबईसह राज्यभरात आज ठिकठिकाणी भव्य दिव्य दहीहंडी सोहळे थाटामाटात पार पडते. सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही गटांकडून ठाणे मुंबईत मोठमोठ्या बक्षिसांच्या मानाच्या हंड्या आयोजित करण्यात आल्या. अशात दरवर्षी चर्चेत असणारी घाटकोपर मधील राम कदम यांच्या दहीहंडीचा सोहळा याही वर्षी भाव खाऊन गेलाय. विशेष म्हणजे यंदा राम कदमांच्या दहीहंडी कार्यक्रमात जाऊन भाजप नेते किरीट सोमय्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. सोशल मीडियावर सोमय्यांच्या भन्नाट डान्सचे अनेक व्हिडिओ सध्या चर्चेत आहेत. आज सकाळपासूनच मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली. दरवर्षी कमी अधिक प्रमाणात दहीहंडीच्या दिवशी झालेला पाऊस असतोच, पण मागील काही दिवसांपासून मुंबापुरीत पाऊस दडी मारून बसला होता. नेमकं दहीहंडीच्या दिवशीच सकाळपासून सगळीकडेच पावसाने जोर धरला असं असूनही कुठेच दहीहंडीचा उत्साह मात्र कमी झालेला नाही. राम कदम यांच्या दहीहंडीत आज किरीट सोमय्यांनी सुद्धा गोविंदांसह मनसोक्त डान्स करत आनंद लुटला. विशेष म्हणजे भर पावसात गोविंदांच्या खांद्यावर बसून सोमय्या नाचत होते. इतकंच नाही तर आज राम कदम यांच्याही दहीहंडी कार्यक्रमात सोमय्या थरावरही चढले होते. याशिवाय पारंपरिक वेशात असलेल्या काही महिलांसह फुगड्यांचा ताल सोमय्यांनी धरला होता.